हुन्नरगी ग्रामपंचायततर्फे गावात विविध विकास कामांचा शुभारंभ. गावचा विकासासाठी सदैव कटिबद्ध महांतेश पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष महांतेश पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. गावात CC रस्ता, गटार, पाईपलाईन, पाण्याचा टँकर अशा विविध विकास कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य सुजाता किलेदार, बिस्मिला जमादार, भारती बरगाले यांच्या हस्ते पूजा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक राजू पाटील, प्रदीप किलेदार, प्रमोद पाटील, पिंटू जमादार, बाळासाहेब बरगाले यांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष महांतेश पाटील म्हणाले, गावातील प्रमुख रस्ते खराब झाल्याने हा बाब लक्षात घेऊन 15व्या वित्त आयोग योजनेतून गावातील शशिकांत पाटील गरडे घरापासून अनिकेत पाटील घरापर्यंत CC रस्त्यासाठी 4,15,000, डॉक्टर नयनेश पाटील घरापासून नवल पाटील घरापर्यंत CC रस्त्यासाठी 1,00,000, सहदेव दवाडे घरापासून मुख्य रस्त्यापर्यंत गटार निर्मितीसाठी 2,00,000, सदाशिव कांबळे घरापासून दस्तगीर जमादार घरापर्यंत गटार निर्मितीसाठी 2,30,000, जनार्दन कांबळे घरापासून विठ्ठल मंदिरपर्यंत गटार निर्मितीसाठी 1,00,000, रामचंद्र तेली घरापासून उत्तम पाटील घरापर्यंतच्या गटार निर्मितीसाठी 1,25,000, नेमगौडा पाटील घरापासून अनिल कांते घरापर्यंतच्या गटाराला पाईपलाईन करण्यासाठी 25,000, पाण्याचा टँकर घेण्यासाठी 1,70,000 असे अनेक विकास कामे हाती घेतले असून येत्या काळात सर्वांच्या सहकार्याने आणखीन विकास कामे राबवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ 15ನೇ ಹಣಕಾಸು ಯೋಜನೆಯಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿನ ವಿವಿಧ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಕೈಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಅದರೊಳಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಮಿತ್ ಕಿಲೇದಾರ್ ಮನೆಯಿಂದ ಅಮಿತ್ ಪಾಟೀಲ್ ಮನೆಯವರೆಗೆ CC ರಸ್ತೆ, ಅದೇ ರೀತಿ ಡಾಕ್ಟರ್ ನಯನೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಮನೆಯಿಂದ CC ರಸ್ತೆ. ಈ ವಿಶೇಷವಾಗಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿನ ಒಂದು 2 ರಸ್ತೆಗಳು ಮತ್ತು ಒಂದು 3 CC ಚರಂಡಿ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಇದರಲ್ಲಿ 15 ಫೈನಾನ್ಸ್ಗಳು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ.